शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेंचा व्हिडिओ मॉर्फ करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचा फोटो अनिल परबांसोबत आहे. मानस कुंवर अशोक मिश्रा असं अटक केलेल्याचं नाव आहे. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेंचा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला होता आणि त्या संदर्भात आता ही अटक झालेली आहे. आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहे. अक्षय, शीतल म्हात्रे आणि सुर्वे यांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आणि त्या व्यक्तीला अटक झाली आहे, पण अनिल परब यांच्यासोबतचा फोटो समोर येतोय, काय अर्थ काढायचा आहे सगळ्यांचा? दोन गोष्टी याच्यामध्ये, जे दोन आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक जो आरोपी आहे तो मानस कुंवर आहे, दुसरा जो आरोपी आहे तो अशोक मिश्रा आहे. आणि हे दोघे देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यापैकी अशोक मिश्रा जो आहे तो उपविभाग प्रमुख आहे आणि दुसरा जो आहे मानस कुंवर हा शाखा अधिकारी आहे. अशोक मिश्रा जो आहे त्याचा फोटो हा अनिल परब यांच्याबरोबर आहे आणि साहजिक आहे, जर ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांचे फोटो हे ठाकरे गटाच्या नेत्याबरोबर असणार आहेत. आणि असे अनेक फोटो आणि अनेक पॅम्पलेट्स जे आहेत त्याचे फोटो देखील आता समोर येत आहेत. त्याच्यामुळे या दोघांच्याकडून हा जो व्हिडिओ आहे तो फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता आणि तिथून तो व्हायरल झाला, त्याच्यामुळे या दोघांना सध्या अटक करण्यात आलेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी देखील आहे की हे जे हा जो व्हिडिओ होता त्याच्यावर मागे गाणं लावलं, हा जो एकूण मॉर्फ करण्याचं प्रकरण आहे तो नेमका कोणी केला, हा मुख्य जो आरोपी आहे जो ज्याने पहिल्यांदा हा व्हिडिओ मॉर्फ केला होता तो शोधण्याचं काम अजूनही पोलीस करत आहेत. अजूनही पोलिसांना तो आरोपी सापडलेला नाही आहे. त्याच्यामुळे मुख्य आरोपी शोधण्याचं काम जरी पोलीस करत असले तरी सध्या तुर्तास ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर 509 त्याचबरोबर 354B सारखा एक विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.